भीम आर्मी चे संस्थापक तसेच आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर रावण यांच्यावर झालेल्या गोळीबार घटनेचा अमरावती शहरात निषेध व्यक्त करण्यात आला। जिल्हाधिकारी चौकात आजाद समाज पार्टीसह अनेक बहुजन संघटनेने सहभाग घेऊन भाजपा केंद्र सरकार विरुद्ध घोषणा दिल्या। भीम आर्मीचे प्रमुख आणि आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्यावर 27 जून 2023 रोजी उत्तर प्रदेशातील देवबंद गावात अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला। हल्लेखोरांनी त्यांच्या ताफ्यावर गोळीबार केला। यात चंद्रशेखर आझाद यांच्या पाठीला गोळी लागली। या घटनेची माहिती पसरताच देशभरात आझाद समाज पार्टीसह भीम आर्मी संघटनेने ठिकठिकाणी घटनेचा निषेध व्यक्त केलाय। अमरावती शहरातील आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी मनीष साठेसह किरण गुडदे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय चौकात निषेध व्यक्त करण्यात आला। या निषेध आंदोलनात भाजपा केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। चौकात घोषणा देत अनेक पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन निवेदन सादर करण्यात आले। हा दिवस आमच्यासाठी अतिशय संकटाचा दिवस आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। कारण हा जो नेता आहे, हा नेता गोरगरिबांचा नेता आहे, दलित समाजाचा नेता आहे आणि बहुजन समाजाचा नेता आहे। हा नेता फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या देशासाठीच नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला असा नेता आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या नेत्याला अशा पद्धतीनं त्याच्या गाडीवर जर कोणी हमला करत असेल, तोही गोळीबार करत असेल, तर या गोळीबाराचा निश्चितपणे आपल्या या ठिकाणच्या प्रत्येक माणसाने त्याची नोंद घेणं आवश्यक आहे। मी असं म्हणतो, त्यांच्या पाठीला गोळी लागून चाटून गेली, त्यांचं रक्त सांडलं, ती गोळी जर त्यांच्या छातीतून गेली असती तर त्यांचा आज आपल्याला मृत्यूचा दिसला असता। हा ही गोष्ट तिथले जे सरकार आहे, मोदी सरकार म्हणा किंवा योगी सरकार म्हणा, या मोदी किंवा योगी सरकारने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांच्यावर जो झालेला हल्ला आहे, तर या देशातल्या प्रत्येक दलित शोषित आणि मागासवर्गीय त्याचबरोबर या ठिकाणच्या बहुजन समाजावर झालेला हल्ला आहे, हे त्यांनी लक्षात ठेवा। हा बहुजन समाजाचा नेता आहे, गोरगरिबांचा नेता आहे आणि म्हणून या ठिकाणचा प्रत्येक माणूस निश्चित या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि ते आंदोलन असं तसं नसेल तर ज्याप्रमाणे त्यांच्या शरीरातून रक्त निघालं, त्यांच्या रक्तातून निघालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिपाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो शूरवीर आहे, हा शूरवीर निश्चितपणे समोर येईल। आणि त्याकरता जेव्हा आम्ही म्हणतो आहो की यांना झेडप्लस सुरक्षा मिळाली पाहिजे, ती मिळालीच पाहिजे। फालतू लोकांना तुम्ही झेडपट सुरक्षा देता, तुमच्या फालतू लोकांना झेडपट सुरक्षा आहेत, त्याच्यावर कोणी हल्ला करत नाही, तर त्यांच्या तुम्ही झेडपट सुरक्षा देता, ज्याच्यावर हल्ले होत आहेत त्यांना तुम्ही झेडपट सुरक्षा देत नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे। आणि म्हणून आम्ही या सरकारचा, मोदी सरकारचाही आणि त्याचबरोबर योगी सरकारचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो। मी या ठिकाणी संघटन जे आहे, संयुक्त रिपब्लिकन आघाडीचं संघटन असं आहे की सारे पक्ष, साऱ्या संघटना आपण एक होऊन असं ज्या ठिकाणी असे अन्याय अत्याचार होतात त्या अत्याचाराच्या विरोधात आपण उभे राहिलो पाहिजे आणि त्याचा निषेध केला पाहिजे। एवढंच नव्हे तर मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करू आणि चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा मिळालीच पाहिजे, हे आम्ही या ठिकाणी मागणी करतो। जय भीम, जय शिवराय। आज सहारनपूरमध्ये देवबंद या शहरामध्ये भाईच्या ताफ्यावर जो भ्याड हल्ला केला जातीवादी गुंडांनी, त्याचा आझाद समाज पार्टी, महाराष्ट्र कमिटी, अमरावती जिल्हा व समस्त प्रत्येक संघटनेचे, प्रत्येक पक्षाचे इतर लोकांच्या वतीने आम्ही या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो। तसेच केंद्र सरकारचा व UPA सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, कारण की हा दुसरा वेळ आहे भाईवर हल्ला करण्याचा। भाई हे एक बहुजनांचे नेते असून विश्वातून त्यांचा
100व्या लिस्ट मध्ये नंबर लागतो। याच कारणाने बीजेपी सरकार मध्ये भाई खटकतात, बर भाईच नाही तर आमचा असा आपल्या पत्रकारच्या माध्यमातून एक विचारतोय की बहुजनांच्याच नेत्यावर का हल्ले होतात, बाकी ते दिसत नाही का यांना, जे बहुजनाचे नेते संघर्ष करतात बहुजनासाठी, जिथे अत्याचार होतो भाई तिथे रात्र न पाहता दिवस न पाहता तात्काळ पोचतात व ज्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करतात। आम्ही अमरावती जिल्हावासी प्रत्येक संघटनेचे प्रत्येक पक्षाचे आजाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही अशी विनंती करतो की भाईला झेड प्लस सुरक्षा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंतच आम्ही हा आज सौम्य रूपात आम्ही आंदोलन केलेलं आहे, यानंतर उग्र आंदोलन करू व याची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील। जय भीम, जय शिवराय। भीम आर्मीचे प्रमुख आणि आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी, हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक व कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना करण्यात आली। मागणी मान्य झाली नाही तर सर्व जिल्ह्यात रास्ता रोको व रेल रोको आंदोलन करण्यात येणार असा इशारा आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला। यावेळी आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी मनीष साठे, विदर्भ संघटक प्रमुख किरण गुडदे, ॲडव्होकेट पी एस खडसे, भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे, रविकांत गवई, सुरेश तायडे, सचिन तेलमोरे, प्रशांत मेश्राम, हरीश मेश्रामसह भीम आर्मी, आझाद समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी रिपाई, आठवले गट, रिपब्लिकन सेना, भारतीय दलित पॅन्थर रिपाई, भीम ब्रिगेड अशा अनेक समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या।